संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लाईव्ह या चॅनलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राइब करा। कागल पंचायत समिति सभापति पदी श्री रमेश तोड़कर तर उपसभापति पदी सौ मनीषा सावंत। कागल पंचायत समिति सभापति व उपसभापति पदांची निवड कागल पंचायत समिति मुख्य सभागृहामध्ये पार पडली। पंचायत समिति अध्यक्षपदी पिंपळगाव खुर्द मतदार संघातील लिंगनूर तालुका कागल येथील श्री रमेश तोड़कर व उपसभापति पदी महाकवे मतदार संघातील बांदगे गावच्या सौ मनीषा सावंत यांची निवड झाली। कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सभापति व उपसभापति पदी निवड झाल्याची घोषणा केली। यावेळी गटविकास अधिकारी सुशील संसारे यांची प्रमुख उपस्थिती होती। कागल पंचायत समितीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय दादा मंडलिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे यांची सत्ता आहे। आता शेवटचे 8 महिने राहिले आहेत। सभापती पद हे मुश्रीफ गटाकडे आले आहे। आतापर्यंत मंडलिक व मुश्रीफ गटातच सभापती व उपसभापती पद राहिले आहे, परंतु शेवटच्या टप्प्यात माजी आमदार संजय बाबा घाटगे गटाला उपसभापती पद देऊन ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यावर आपली पकड मजबूत केली आहे। निवड झाल्यानंतर सभापती व उपसभापतींनी सांगितले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यामध्ये विकासाचा डोंगर उभा केला आहे। खासदार संजय दादा मंडलिक व माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल तालुक्याचा आणखीन मोठ्या प्रमाणात विकास करू। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरीश सिंह घाटगे, मनोज फराकटे, माजी सभापती पूनम महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी पंचायत समिती सदस्य विश्वास कुराडे, विजय भोसले, जयदीप पवार, दीपक सोनार, विमल पाटील, राजश्री माने, अंजना सुतार यांच्यासह कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित लोकांना वस्ती असतील तेवढं असतील त्या बारीक गोष्टी भरपूर अजून काय ते काम चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू। त्याच पद्धतीने ह्या सर्व आमचे सर्वांनी सदस्य त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही काम करू। ज्यांनी आता मगाशी अध्यक्ष म्हणून स्थान त्यांनी निवडलं, आमच्या कागद तहसीलदार ठोकळे मॅडम त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमचं नाव घोषित केलं, त्यांचाही मनापासून आभार आहे। त्याचबरोबर आमच्या गटविकास अधिकारी आमचे संसारे साहेब त्यांचाही मनापासून आभार आहे। त्याचबरोबर ह्या ठिकाणी ज्यांनी आज सभापती